नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे. होळीनिमित्त आम्ही गावी आलो आहे आणि मस्त आहे ना. माड आणून झाला, परत सानेवरती होम पण लागला आणि आता पालखी आहे ना घरोघरी जाते. म्हणजे वर्षातून एकदा आहे ना देव आपल्या भेटीला येतात, तर तो दिवस आज आहे मंडळी. आज आपल्या घरी पालखी येणार आहे. तर ही आमची पहिलीच होळी आहे लग्नानंतरची. तर कसं वाटतंय मग? मस्त वाटतंय, कारण गेल्या वर्षी जाताना आलं गावी होळीला. अच्छा, गेलेली नव्हती ना तू लॉकडाऊनमुळे जाताना आलं, आणि आता या वर्षी लग्नानंतर पहिली होळी, तर थोडी एक्साइटमेंट आहे. काय असतं वेगळं त्यांच्याकडे, कारण पद्धती वेगवेगळ्या असतात मंडळी. ही दापोलीची आहे, तर दापोली आमच्यापासून नाही नाही करून म्हटलं ना 3-3.5 तास लागतात जायला. तर पद्धत थोडी वेगळी असेल, आनंद उत्साह तोच असतो. होळी म्हटलं ना सर्व कोकणवासियांसाठी तरी आहे ना तो खूप आनंदाचा दिवस असतो. तर मंडळी आता पालखी आहे ना आसटवाडीमध्ये आहे. एक अर्ध्या एक तासामध्ये आहे ना पालखी घरी येईल. आता मी खाली चाललो आहे. खाली गंग्याचं घर झालं की गंग्याच्या घराच्या नंतर आपल्याच घरी पालखी येते वरती. तर पालखी मस्त आहे ना, खांद्यावरून आणायची आहे. मयुरीने बाकीची तयारी करतायत आता, रांगोळी वगैरे काढायचं. आणि आईने आहे ना सर्व अंगण घर वगैरे आहे ना सकाळी सारवून घेतलं आहे. तिची तर लगभग सकाळपासूनच चालू झालं आहे. आता दुपारच्या आहेत ना 12:30-1 वाजलेत, आणि पालखी आपल्याकडे 2 आसपास येईल वाटतं. तर आता मी खाली चाललो आहे पालखीकडे, आणि तिथून मग आपल्याला पालखी घेऊन आहे ना घरी यायचं आहे. तर मयुरी बाकीची तयारी वगैरे कर, तोपर्यंत मी पालखी घेऊन येतो. आई बघा पाठी आहे ना, काजूची बोंड जमा करते. काजूची बोंड आहेत ना खूप पडतात, म्हणजे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जमा करावी लागतात. किती जमवली अगं? ही बघा मंडळी किती काजूची बोंड जमा केली. ती ॲक्च्युली आहे ना या बोंडांचं काय करता आलं ना तर खूप फायदा होईल, कारण बोंड ही वेस्टच जातात. नॉर्मली काजूच्या बिया असतात त्याच आपण भाजून खातो ना. तर आई बाकी आवरा मग, मी पालखीकडे जातो. ठीक आहे, तर चला मंडळी आता आहे ना मी पालखीकडे जातो आहे. मयुरी आणि आई आहे ना सर्व आवरावर करतात घरची, आणि मस्त रांगोळी वगैरे पण काढतील ते. तोपर्यंत आपण पालखी घेऊन येऊया. Thank you.
सकाई पण होता नाही नाही ते एवढं होते तर मंडळी पालखी आहे ना घरी येऊन गेली म्हणजे देव आपल्या घरी येतात ना ते फायनली आलेत एक वर्षानंतर तर कसं वाटलं मस्त आवडलं मला आवडलं ना शिमगा मजा आली ना मग हो दापोईला पण अशीच पालखी येते का हा येते अच्छा पण प्रत्येक ठिकाणी थोडं वेगवेगळं पद्धती वेगवेगळ्या राईट तर मंडळी लग्नानंतर पहिली होळी पहिली होळी पहिली पालखी घरी आली होती छान वाटलं मंडळी तर आता पालखी पण आहे ना पुढे गेले वरती काकांची वगैरे घरं आहेत ना तर तिकडे करून आहे ना मग पालखी परत सानेवरती जाईल मंडळी एक छोटासा व्हिडिओ होता पालखी आपल्या घरी येते देव आपल्या घरी येतात तर सर्वांना खूप आनंद वाटतो तर तो एक खरंच वेगळा क्षण असतो आणि मयुरीने पण आज एन्जॉय केला आहे लग्नानंतर पहिल्यांदाच पालखी आपल्या घरी आली होती मयुरीसोबतची पहिली होळी आहे ही तर हे क्षण तुमच्यापर्यंत पण म्हटलं शेअर करावे तर त्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली तर मंडळी हा व्हिडिओ आता इथे थांबवतो आहे हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील ना तर त्या लिहायला विसरू नका भेटो पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय